तर म्हणजे आपली मराठी भाषा अतिशय सुंदर आहे सत्यम शिवम सुंदराचं रूप म्हणजे आपली मराठी भाषा आहे आणि अनेक वेळा लोक असं म्हणतात की भाषा ही सातत्याने बदलत असते पंचवीस मैलावरती बदलते पंचवीस मैलावर बदलणारी भाषा नसते ती बोली असते आणि प्रत्येक बोलीचा एक आपला गोडवा असतो वराडात गेलं की वराडी होते पण ती मराठी देखील ऐकण्याची एक वेगळी मजा आहे त्याचवेळी आपण खानदेशात गेलो तर तिथल्या मराठीचा गोडवा हा आपल्याला अजून वेगळा थोरा ऐरणीशी साधर्म साधणारा अशा प्रकारचा सा गोडवा आपल्याला पाहायला मिळतो तर मराठवाड्यातली मराठी देखील एका वेगळ्याच प्रकारची मराठी आपल्याला ऐकायला मिळते कोल्हापुरात गेल्यानंतर तीच मराठी आपल्याला अजून वेगळ्या प्रकारची ऐकायला मिळते त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही मराठीचा हा गोडवा आहे प्रत्येक प्रदेशातला हा गोडवा किंवा प्रत्येक विभागातला गोडवा हा अतिशय वेगळा अशा प्रकारचा गोडवा आहे अरण्याची भाषा डोंगराची भाषा वाऱ्याची भाषा सागराची भाषा अशी प्रत्येक भाषा कला कलाने ज्या प्रकारे बदलत जाते त्यास प्रकारे आपली मराठी देखील बदलत जाते आणि म्हणूनच महाराष्ट्र देशाला प्रणाम करताना दगडांच्या देशा नाजूक कोमल फुलांच्या देशा करबंदीच्या काटेरी बकुळ फुल आणि प्राजक्ताच्या दळाधारी देशा अशा अनेक तऱ्हेनं आपण या ठिकाणी या भूमीला संबोधलं आहे आणि त्याचसोबत आपण खरं म्हणजे या भूमीचा उल्लेख करताना आणि या भाषेचा उल्लेख करताना आपलं मन आणि आण आपलं ऊर याकरता भरून येतं कारण या भूमीने भारत मातेला एक अभिमान दिलाय एक स्वाभिमान दिलाय आणि परकीय आक्रांत्यांच्या जाळातनं देशामध्ये पहिल्यांदा स्वराज्य स्थापन करण्याचं काम या मराठी भूमीने या ठिकाणी केलेलं आहे याचा एक फार मोठा अभिमान आपल्याला आहे